नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, रासायनिक खतांचा भाव बघणार आहोत, यावर्षी किती असेल आणि गेल्या वर्षी किती होता यामध्ये फरक बघणार आहोत। सर्वात अगोदर बघितलं तर डीएपी जिंकेटेड डीएपी ची किंमत आहे 1350 रुपये आणि गेल्या वर्षी सुद्धा 1350 रुपयेच होती। त्यानंतर MOP 0060 याची किंमत गेल्या वर्षी 2022-23 875-1700 रुपयेच्या दरम्यान होती आणि 2023-24 मात्र ही 1700 रुपये करण्यात आलेली आहे। त्यानंतर NP 2420 ची किंमत गेल्या वर्षी 1900 रुपये होती, यावर्षी जे आहेत 1500-1700 रुपयेच्या दरम्यान याची किंमत असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये 200 रुपये कमी करण्यात आलेले आहेत। त्यानंतर NPS 2420 ची किंमत गेल्या वर्षी होती 1900 रुपये आणि यावर्षी असेल 1500 रुपये, म्हणजे यामध्ये 400 रुपये कमी करण्यात आलेले आहे। त्यानंतर NPS 2020-13 याची किंमत जी आहे गेल्या वर्षी होती 1150-1475 रुपये आणि यावर्षी असेल 1200-1300 दरम्यान, म्हणजेच 175 रुपये या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहे। त्यानंतर NPK 1919 याची किंमत गेल्या वर्षी होती 1575 रुपये आणि यावर्षी असेल 1550 रुपये, म्हणजे 25 रुपयाने या ठिकाणी स्वस्त झालेले आहे। त्यानंतर NPK जिंकेटेड 10-26 याची किंमत होती गेल्या वर्षी 1440-1470 रुपये, यावर्षी असेल 1470 रुपये। NPK 12-32-16 याची किंमत गेल्या वर्षी होती 1440-1470 रुपये आणि यावर्षी असेल 1470 रुपये। त्यानंतर बघितलं तर NPK 14-35-14 या ठिकाणी याची किंमत आहे 1900 रुपये, गेल्या वर्षी होती 1900 रुपये आणि यावर्षी असेल 1500 रुपये, म्हणजे 400 रुपयांनी स्वस्त करण्यात आलेले आहे। त्यानंतर NP 14-28-00 याची किंमत आहे गेल्या वर्षी होती 1495 रुपये, यावर्षी असेल 1650-1700 रुपये, म्हणजे 155 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर NP 2020-0 याची किंमत गेल्या वर्षी होती 1150 रुपये होती आणि यावर्षी 1175 रुपये, म्हणजे 25 रुपयांनी वाढ करण्यात आलेली। NPK 15-15-15 याची किंमत गेल्या वर्षी होती 1500 रुपये आणि यावर्षी असेल 1470 रुपये, 30 रुपयांनी या ठिकाणी स्वस्त करण्यात आलेले। NPS 16-20-13 याची किंमत गेल्या वर्षी होती 1925-1470 रुपये आणि यावर्षी असेल 1150-1470 रुपये। त्यानंतर NPK 16-16-16-0 याची किंमत गेल्या वर्षी होती 1475 रुपये आणि यावर्षी असेल 1250 रुपये, आणि यामध्ये 225 रुपयांनी या ठिकाणी स्वस्त करण्यात आलेले आहे। त्यानंतर बघितलं तर NP 28-28-0 याची किंमत गेल्या वर्षी होती 1700-1900 रुपये दरम्यान होती आणि यावर्षी 1500 रुपये असेल, म्हणजे 200 रुपयांनी कमी करण्यात आलेले। AS 20-5-0-23 याची किंमत गेल्या वर्षी 1000 रुपये होती आणि यावर्षीसुद्धा 1000 रुपयेच असेल। त्यानंतर NPKS 15-15-15-9 याची किंमत गेल्या वर्षी 1375 रुपये होती आणि यावर्षी 1450-1470, म्हणजे 20 रुपयांनी महाग करण्यात आलेले। त्यानंतर बघितलं तर NPK 17-17-17 याची किंमत गेल्या वर्षी होती 1210 रुपये आणि यावर्षीसुद्धा 1210 रुपये असेल। त्यानंतर NPK 40 KG ची किंमत होती या ठिकाणी जात होती 8-21-21-1850 रुपयाला होती आणि गेल्या वर्षी यावर्षी बघितलं तर 1750 रुपये असेल, म्हणजे या ठिकाणी 100 रुपये कमी करण्यात आलेले। त्यानंतर NPK 40 KG 9-24-24 याची किंमत गेल्या वर्षी होती 1900 रुपये, यावर्षी असेल 1790 रुपये, म्हणजे 110 रुपये कमी करण्यात आलेले। त्यानंतर SSP याची किंमत होती या ठिकाणी जात आहे 0-16-0-11 आणि या ठिकाणी गेल्या वर्षी किंमत होती 430-560 आणि यावर्षी किंमत असेल 490-570, म्हणजे 10 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली। त्यानंतर SSPG याची जे या ठिकाणी बी होता 0-16-0-12 आणि या ठिकाणी याची कमी गेल्या वर्षीची किंमत होती 400-520 रुपये आणि यावर्षीची किंमत आहे 450 रुपये ते 530, म्हणजे 10 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली। तर अशा प्रकारे बघितलं तर जे रासायनिक खते आहेत तुम्ही बाजारामधून विकत घेत असताना या ठिकाणी भावफलक तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे आणि या भावफलकानुसारच तुम्ही या ठिकाणी खरेदी करा। जर या ठिकाणी तुम्हाला या भावापेक्षा जास्तने तुम्हाला देत असेल दुकानदार, तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी धन्यवाद।